हाय एवरीवन, वेलकम टू माय चैनल भाविकास क्राफ्ट। तर आज का आपला टॉपिक है पैरट फिदर फ्लावर पॉट। म्हणजे आज आपण पोपटाच्या पंखापासून एक पॉट तयार करणार आहोत। तर चला सुरुवात करूयात। सर्वात आधी मी इथं एक पितळचा कमंडलू घेतली आहे, जे छोटा आकाराचा आहे ते। आणि मी माझ्या शेतातून काही पोपटांची पंख जमा केलेली होती, ती आहेत। तर आपण आज यांचा फ्लावर पॉट बनवणार आहोत। मी आता यातले छोटे फिदर्स आणि मोठे फिदर्स सेपरेट करते। माझे छोटे फिदर्स आणि मोठे फिदर्स सेपरेट करून झालेले आहेत। पहिल्यांदा आपण जे मोठे फिदर्स आहेत ते आपण या कमंडलूमध्ये अरेंज करून घेणार आहोत अशा पद्धतीने। माझे मोठे फिदर्स अरेंज करून झालेले आहेत। आता आपण लहान फिदर्स अरेंज करून घेणार आहोत। आपला फ्लावर पॉट रेडी झालेला आहे। हा फक्त क्विक एका मिनिटातच बनतो, तुम्ही जर बनवायला घेतला तर। आणि खूप सोपा आहे, दिसताना खूप ब्युटिफुल असा दिसतो। तुम्ही तुमचं किचन एरिया, डायनिंग टेबल, तुमचे ड्रेसिंग टेबल, तुमचं स्टडी टेबल, तुम्हाला जे डेकोरेट करायचं असेल ते तुम्ही डेकोरेट करू शकता। व्हिडिओ जर आवडला असेल लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल। बाय बाय।